तुमच्या घरात लहान मूल असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. लहान मुलांकडे काही सेकंद जरी दुर्लक्ष झालं तर काय होऊ शकतं हे दाखवणारी ही थरारक घटना घडली आहे मनमाडजवळच्या पानेवाडी या गावात. त्यामुळे सुजाण पालकांनी हा व्हिडिओ बघून त्यातून नक्कीच खबरदारी घ्यावी आणि लहान मुलांकडे कसं लक्ष द्यावं याकडे गांभीर्याने बघावं. मनमाडच्या काकड कुटुंबियांसोबत कोणता थरारक प्रसंग घडलाय बघूया. मनमाडजवळच्या पानेवाडी गावातले काकड कुटुंबीय संध्याकाळी काम करून घरी परतले होते. रात्री 9 सुमारास जेवताना त्यांच्या 1 मल्हारने खेळता खेळता झेंडूबामची डबीच गिळली. मल्हारने डबी गिळली हे वडिलांच्या लक्षात येताच सागर काकड यांनी त्वरित ती डबी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती डबी अजूनच घशात सरकली. आता मात्र काकड कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांनी त्वरित मल्हारला मनमाड येथे हलवण्याचा निर्णय घेतला. पानेवाडी ते मनमाड हे 7 अंतर त्यांनी 10 गाठत देवकी हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले. आता कसोटी डॉक्टरांची होती. यावेळेला हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि त्यांचे बंधू डॉक्टर विजय राजपूत हे दोघंही उपस्थित होते. बालरोगतज्ञ डॉक्टर रवींद्र आणि विजय यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि ताबडतोब उपचाराला सुरुवात केली. मल्हारने डबी गिळल्यामुळे त्यांच्या पालकांनी ती घरी काढण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे मल्हारच्या घशात जखमा झाल्या होत्या. मल्हारचा घसा पूर्णतः रक्ताने माखलेला होता. या काळात मल्हारची ऑक्सिजन पातळी देखील खालवली होती, त्यामुळे फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील जवळपास 90% बंद झाला होता. प्रसंग बाका होता, पण अशा वेळेला या सगळ्या आव्हानांना सामोरे जात अत्यंत कल्पकतेने आणि अनुभवपणाला लावत डॉक्टर बंधूंनी त्यांच्या शर्थीचे प्रयत्न केले आणि लरिंगोस्कोपच्या मदतीने ही डबी बाहेर काढून मल्हारचे जीव वाचवले. मल्हारेला हॉस्पिटलमध्ये आणायला थोडा जरी उशीर झाला असता किंवा घशात अडकलेली डबी काढताना अजून खाली सरकली असती तर मल्हारच्या जीवितास नक्कीच धोका होता. मात्र या कठीण प्रसंगात अत्यंत शांत डोक्याने काम करून मल्हारचे प्राण वाचवल्याबद्दल डॉक्टर राजपूत बंधूंचे आभार मानताना काकड कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. ॲक्च्युली लहान मुलांमध्ये मोस्ट कॉमन बऱ्याच वेळा कुठली वस्तू तोंडात घातली जाते आणि जर ती श्वास नलिकेत गेली तर बऱ्याच वेळा मुलं दगावल्याच्या घटना आपण ऐकलेल्या आहेत. तशाच पद्धतीचं बाळ हे कागदची डब्बी त्याच्या श्वास नलिकेत अडकल्यानंतर तो इथं धावपळीत आणला गेला. सगळी पॅनिक परिस्थिती होती. इमर्जन्सीमध्ये ज्या पद्धतीने करता येईल द बेस्ट लेवलला मी आणि माझे छोटे बंधू डॉक्टर विजय आणि आमची देवकी हॉस्पिटल टीमने ते व्यवस्थित पद्धतीने काढण्यात आम्हाला यश आलं. मी जेवण करत होते, मला काही माहीत पण नव्हतं की म्हणजे झोपायला घेऊन गेले होते. मुलाला घेऊन झोपायचे पप्पा गेले रूममध्ये घेऊन भांडे कसं खाते खाली. ते आले मग खाली आले डबी आटकली असं म्हणते. त्यांनी खूप काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तोंडातून खूप रक्त पडायचं बाहेर आणि मुलांचं घरात दवाखान्यात घेऊन जात्याला दवाखान्यात घेऊन जात्याला. पण त्यांनी घरीच खूपच प्रयत्न केला काढायचा. त्यांची घरी काही काढली नाही. पण त्यांनी पटकन मोटरसायकलवर गावात आणलं. गावातून मग बोलेरो गाडीमध्ये 10 रुग्णालयात आणलं. त्यांनी केला म्हणजे असं पूर्ण त्याचा जीवच गेला होता. पण देवाच्या कृपेने तो वाचला आणि देवतारी त्याला कोण मारी अशी म्हण मराठीत आहे. पण यावेळेला देवाच्या रूपात डॉक्टर आले आणि त्यांनी मल्हारचे प्राण वाचवले. अशोक बिद्री, मनमाड, लोकमत .com. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा.